अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर मध्ये मंगळवार रोजी बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर ईव्हीएम यंत्रातील गैरप्रकारांना पाठबळ देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या नियमांची होळी करत ईव्हीएम हटाओ देश बचाओच्या घोषणा दिल्या। तसेच निवडणूक आयोगाने ईव्हीएम बाबतचा जाचक कायदा रद्द करण्याची मागणी देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट बाबत केलेल्या तक्रारी तथ्य आढळून आले नाही तर तक्रारदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची असलेली तरतूद अयोग्य असल्याने ती रद्द करावी अशी मागणी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केली। या प्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते तसेच सहकारी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माध्यमातून फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट रित्या निवडणुका होऊ शकत नाही। म्हणजे 2013 मध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने की या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला पेपर ट्रेल लावण्यात यावं। पण 2014 निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने पेपर ट्रेल लावायला पाहिजे होतं, पण 2014 मध्ये ज्या आमच्या देशामध्ये निवडणुका घेण्यात आल्या त्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने पेपर ट्रेल लावलं नाही। म्हणजे 2014 नरेंद्र मोदीचं जे सरकार आमच्या देशामध्ये निवडून आलं ते सरकार जायज सरकार नाही तर नाजायज सरकार आहे। नरेंद्र मोदी ही जनतेची पैदाईश नसून हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची पैदाईश आहे। त्याच्यानंतर 24 एप्रिल 2017 मध्ये ते जजमेंट दिलं गेलं आणि त्या जजमेंटच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला तुम्ही पेपर ट्रेल लावण्यात यावं। आणि ज्या वेळेस इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला पेपर ट्रेल लावण्यात आलं साथी तर ईव्हीएम मध्ये जे गडबडी केली जाते ती गडबडी पकडणार म्हणजे मतांची चोरी पकडणारी ही विधीची पॅट आहे। आणि सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला व्हीव्हीपॅट लावण्यात आला, पण निवडणूक आयोगाने जो कायदा बनवला 56C, 56D आणि 49EMA संदर्भामध्ये तर 56C प्रमाणे निकालाच्या वेळेत तर एखाद्या कॅन्डिडेटला रिकाउंटिंग करण्याची जर मागणी करायची असेल तर रिकाउंटिंग करण्याचा अधिकार फक्त 2 नंबरच्या कॅन्डिडेटला आहे। 3 नंबरचा कॅन्डिडेट असेल, 4 नंबरचा कॅन्डिडेट असेल, 5 नंबरचा कॅन्डिडेट असेल त्या कॅन्डिडेटला रिकाउंटिंग करण्याचा अधिकार नाही। म्हणजेच आमच्या मूलभूत अधिकाराचं हनन करणारा 56C हा कायदा बनवलेला आहे। त्याच्यानंतर 56D जो आहे एखाद्या बूथच्या संदर्भामध्ये जर तिथे गडबडी झालं असं जर एखाद्या व्यक्तीने किंवा कॅन्डिडेटने सिद्ध केलं आणि रिकाउंटची मागणी जर त्याची मंजूर झाली तर रिकाउंटिंगच्या संदर्भामध्ये झालेलं जेवढं मतदान प्रक्रिया आहे इलेक्शन प्रक्रिया आहे तर सर्व मतदान रिकाउंट करणं गेलं पाहिजे। पण 56D प्रमाणे फक्त आणि फक्त
त्याच बूथवरचं मतदान हे रिकाउंटिंग करण्यात येतं, म्हणजे यामध्ये निवडणूक आयोग गडबडी करत आहे. त्याच्यानंतर 49 येण्याच्या संदर्भामध्ये एखादा व्यक्ती जर मतदान करण्यासाठी गेला आणि एखादा व्यक्ती मतदान करण्यासाठी गेला असताना जर त्यांनी कुत्र्याचं बटन दाबलं आणि गाढवाची चिठ्ठी जर आली आणि त्यांनी जर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तर त्यावर निवडणूक आयोगाने एक प्रोसेस बनवलेली आहे की संबंधित व्यक्तीकडून एक फॉर्म भरला जायचा आणि फॉर्म भरत असताना ट्रायल बेसवर त्याच्याकडून एक मतदान टाकलं जायचं आणि ट्रायल बेसवर मतदान टाकत असताना जर त्यामध्ये गडबडी आढळली नाही तर समोरच्या व्यक्तीला कोणतीही केस दाखल न करता पोलिसाच्या हवाली न करता किंवा न्यायालयामध्ये नेता त्या व्यक्तीला डायरेक्ट 6 महिन्याची सजाचं प्रावधान केलेलं आहे. मग आम्ही जर भारताचं संविधान वाचलं आणि भारताच्या संविधानामध्ये आम्हाला मूलभूत अधिकार प्राप्त झालेले आहे आणि आमच्या मूलभूत अधिकाराचं हनन करणारे कायदे आज आमच्या देशामध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केले जात आहे बंधुजन, तर हा जो कायदा आहे हा संविधान विरोधी कायदा आहे आणि संविधान विरोधी कायद्याचं या ठिकाणी आम्ही ओळी करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आयोगाने यावर दखल घेतली नाही तर आमच्या देशामध्ये लोकतंत्र धोक्यात येऊ शकतं हा साधा सुद्धा मामला नाही. 130 कोटी लोकांचा उज्ज्वल भविष्याचा हा मामला आहे आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून षड्यंत्र करून धोकेबाजी करून हा रूल बनवला जात आहे आणि आम्हाला आमच्या मूलभूत अधिकाराचं या देशामध्ये हनन होत आहे. तर बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आणि इतर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही या कायद्याचं या ठिकाणी दहन करत आहोत आणि आम्ही पोलीस यंत्रणेला एक आमच्याकडून मेसेज देत आहोत, आम्ही या ठिकाणी या कायद्याचं दहन करत आहोत. तर पोलीस यंत्रणेला जर आम्हाला अटक करायची असेल तर त्यांनी तात्काळ आम्हाला या ठिकाणी अटक करायची आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.